नमस्कार। कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात CAI ने देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात मोठी कपात केली आहे। तसंच कापसाचा वापर 10 लाख गाठींनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। निर्यात 48 लाख गाठींवरती कायम ठेवण्यात आली असून शिल्लक साठाही कमी राहील असं म्हटलंय। काय आहे CAI चा सुधारित अंदाज? या अंदाजातून कापूस दराला काही आधार मिळेल का याचीही माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेलच। पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर पेजलाही लाईक करायला विसरू नका। कापूस आणि गुलाबी बोंडाळीमुळे देशातील कापूस उत्पादन घटलं, त्यामुळे व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे कापूस उत्पादनाचे अंदाज 310 ते 340 लाख गाठींच्या दरम्यान होते। मात्र नजर ती कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या सुधारित अंदाजाची। अखेर CAI ने आपल्या आधीच्या अंदाजात 12 लाख गाठींची कपात करत देशात 348 लाख गाठींवरती उत्पादन स्थिरावेल असा अंदाज व्यक्त केला आहे। CAI ने यापूर्वी देशात 360 लाख गाठींचा उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता। एक गाठ म्हणजेच 170 किलो रुई असते। परंतु देशात सततचा पाऊस आणि गुलाबी बोंडाळीमुळे अनेक भागांमध्ये कापूस पिकाला फटका बसला। USDA ने आपल्या अंदाजात कपात करत देशातील उत्पादन यंदा 352 लाख गाठींवरती येईल असं म्हटलंय। तर देशातील व्यापारी आणि उद्योग क्षेत्रानं 310 ते 340 लाख गाठींपर्यंत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत। आता CAI नेही 348 लाख गाठींपर्यंत आपला उत्पादनाचा अंदाज घटवलाय। हंगामातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात 140 लाख गाठी कापसाची बाजारात आवक झाल्याचं CAI ने म्हटलंय। तर देशात 3 लाख गाठींची आयात झाली। मागील हंगामातील 75 लाख गाठींचा शिल्लक साठा होता। असा एकूण तिमाहीत 218 लाख गाठींचा पुरवठा झाला। तर CAI च्या मते देशात 86 लाख गाठीचा वापर झाला असून 18,50,000 गाठींची निर्यात झाली आहे। 31 डिसेंबरपर्यंत देशामध्ये 113 लाख गाठींचा साठा होता। CAI ने एकीकडे उत्पादनाचा अंदाज घटवला असून वापर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे CAI ने यंदा देशातील कापूस वापर 10 लाख गाठींनी वाढून 345 लाख गाठींवरती पोहोचेल असं म्हटलंय। तर कापूस निर्यातीचा अंदाज हा 48 लाख टनांवरती ठेवला आहे। मागील हंगामात 78 लाख गाठी कापूस निर्यातीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। पुढील हंगामासाठीच्या शिल्लक साठ्याच्या अंदाजात 30 लाख टनांची घट केली आहे। यापूर्वी CAI ने शिल्लक साठा 75 लाख गाठींचा राहील असं म्हटलं होतं। तर सुधारित अंदाजात आता 45 लाख गाठींवरती शिल्लक साठा राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। CAI ने देशातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात 12 लाख गाठींची कपात केली असली तरी महाराष्ट्रातील उत्पादनाचा अंदाज कायम ठेवला आहे। CAI ने पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आणि ओडिसामध्ये उत्पादन घटल्याचं म्हटलंय। यात गुजरातमध्ये सर्वाधिक 5%, तेलंगणा आणि कर्नाटकामधील प्रत्येकी 2% उत्पादन घटल्याचं म्हटलंय। मात्र महाराष्ट्रातील अंदाज कायम ठेवला आहे। परंतु शेतकऱ्यांच्या मते उत्पादनात मोठी घट आली आहे। मराठवाडा आणि विदर्भात पावसानं नुकसान झालंय। ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादन 35 ते 40% घटल्याचं म्हटलंय। जानेवारीपर्यंत पावसानं राज्यातील कापसाची पाठ सोडली नाही। मात्र CAI ने राज्यातील 86 लाख गाठी उत्पादनाचा अंदाज हा कायम ठेवलाय। CAI च्या सुधारित अंदाजातून उत्पादनात 12 लाख गाठींची घट आणि 10 लाख गाठींचा वापर वाढण्याचं स्पष्ट झालंय। CAI च्या सुधारित अंदाजातून उत्पादनात 12 लाख गाठींची घट आणि 10 लाख गाठींनी वापर वाढण्याचं स्पष्ट झालंय। तसंच निर्यातीचा अंदाज 48 लाख गाठींवरती कायम ठेवला गेलाय। परिणामी पुढील हंगामासाठीच्या शिल्लक साठ्याचा अंदाजही 30 लाख गाठींची कपात होऊन 45 लाख गाठींवरती आणण्यात आलाय। याचाच अर्थ असा आहे की मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कापूस दर टिकून राहण्यास अनुकूल आहे। या अंदाजातून दराला असलेला फंडामेंटल्स अर्थात मूलभूत घटकांचा आधार आणखी मजबूत झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस बाजाराचा आढावा घेऊन विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलंय। यासोबतच या अपडेटमध्ये इथेच थांबूयात। अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेटसाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।